गेले दोन दिवस सुरू झालेल्या सततच्या पावसानं रायगड जिल्ह्यातल्या भातशेतीचं मोठं नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यासह पावसानं भातशेतीला अक्षरशः झोडपून काढलं असून कापणीसाठी आलेलं भाताचं पीक शेतातच आडवं झालं आहे. शेतात पावसाचं पाणी साचल्यानं भात सडण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. यंदा रायगड जिल्ह्यामध्ये 1 लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली असून समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र या पावसामुळं शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. आता भिजलेलं पीक झोडून ते सुकवायचा प्रयत्न शेतकरी करतोय. पावसाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी भाताची कापणी करावी असा सल्ला हवामान खात्यानं दिला आहे. यंदा एवढा पाऊस जे पडला ना तरी आमची वरी आहे तिची पूर्ण लुस्कानी झालेली आहे. तर आम्ही आता खायचं काय, तर आमची काय जीव देण्याची पाळी आलेली आहे. सगळ्या शेती वितीवरती सगळं पडून कशा झालेली आहे, फार नुकसान झालेलं आहे. त्याचप्रमाणे आता त्याच्यामध्ये आणखीन भर म्हणजे रोग पण पडलेला आहे. आम्ही वेळोवेळी ह्या कृषी अधिकाऱ्यांना किंवा तलाठी असतील असे जे ह्या शेती संदर्भातील संदर्भित जे आहेत अधिकारी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा लावून पंचायत समितीमध्ये जाऊन पाठपुरावा केला, पण ते अद्याप त्यांनी काही लक्ष दिलं नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.